रोमन नंबर्स वरच काहीतरी आणि उदाहरण बघणार आहोत. तर पहिला आपण बघतोय 57. 57 आपल्याला एकदम इझी आहे बघा. पहिल्यांदा काय लिहायचं, 50 लिहायचं आणि त्याच्या पुढे आपल्याला काय लावावं लागेल, 7 लावावं. आता पुढचं बघायचं अगोदर तुम्हाला मी थोडे हे सांगतो, म्हणजे कसं काय मायनस करायचं, काय वजा करायचं याच्याबद्दल सांगतो. तर इथे मी आय दिले 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 सुद्धा. तर एक रूल लक्षात ठेवायचा, आय आपण 1 आपण व्ही आणि एक्समधनं वजा करू शकतो, म्हणजे पुढचे जे 2 आहेत त्याच्यामधनंच फक्त वजा करू शकतो. एक्स हा आपण एल आणि सीमधनं वजा करू शकतो. सी हा आपण डी आणि एममधनं वजा करू शकतो. त्यामुळे समजा मी 99 असा लिहिला, 100 - 1 तर नाही चालणार, कारण इथे जर बघितलं तर काय बघा, आय आय फक्त व्ही आणि एक्समधनं वजा करू शकतो, सीमधनं नाही माहिती करू शकत. त्यामुळे हे आपलं काय होणार आहे, चुकणार आहे. त्यामुळे हे रूल लक्षात ठेवायचं. तुम्हाला हे जर रूल लक्षात आलं तर परत एकदा रिपीट करतो बघा, आय हा फक्त व्ही आणि एक्समधनं वजा करू शकतो, एक्स हा आपण एल आणि सीमधनंच फक्त वजा करू शकतो, आणि सी म्हणजे 100 आपण डी आणि एम म्हणजे 500 आणि 1000 मधनंच काय करू शकतो, वजा करू शकतो. हे जर लक्षात ठेवलं तर कुठेही तुम्हाला काय येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. दुसरा क्वेश्चन बघा काय, 12 आणि किती लिहिलं आहे, 15, 16, 17 लिहिलं. तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की 12 आणि 17 किती किती नंबर आहे. तर 12 आणि 17 17 आपण कन्सिडर नाही केला बघा, 13, 14, 15, 16 5 नंबर आहे. आपल्याला किती मिळणार आन्सर, 5 मिळणार आहे. हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा तुम्हाला आणि काय विचारलं जाऊ शकतो, हे 17 - 12 मग त्याचं आपलं उत्तर काय येणार आहे, 17 - 12 5 येणार. सॉरी मगाशी आपण काय बघायला पाहिजे, 12 - 13, 14, 15, 16 17 धरायचं नाही. मध्ये किती येतात नंबर, 4 नंबर येतात. इन बिटवीन विचारलं तर तुम्हाला नंबर किती आहे, 4 येत आहे. जर सबट्रॅक्ट वजा करावं लागलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे असं विचारलं, हे वजा हे विचारलं तर आन्सर 5 येणार आहे. पण इन बिटवीन किती नंबर्स आहे विचारलं तर काय येणार आहे, 4 येणार आहे. आणि एक क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो की तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी प्रोग्रामला गेला, नाटकाला गेलेला आहे, तिथे खुर्च्या आहे आणि खुर्च्याचे नंबर तुम्हाला दिले, खुर्च्यावर नंबर रोमनमध्ये लिहिलेला आहे. तर एक्स स्क्वेअर पासून एक्स म्हणजे 12 - 17 किती नंबर खुर्च्या आहे, तर त्यावेळी आपल्याला 12 खुर्ची पण कन्सिडर करावी लागेल. त्यामुळे आपल्या खुर्च्या किती येणार आहे, 6 येणार आहे. म्हणजे 3 प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पहिला क्वेश्चन इन बिटवीन म्हणजे मध्ये किती नंबर आहे. दुसरा काय करून विचारला जाऊ शकतो, ह्या 17 - 12 गेलं तर आन्सर किती येतं. आणि तिसरा क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, 12 - 17 किती खुर्ची आहेत, तर आपल्याला काय येणार आहे, 6 खुर्च्या येणार. नंतर पुढचं बघा, जल्दी अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवताना ना आपण लिहून टाकायचे, म्हणजे डी म्हणजे काय, 500, एम म्हणजे काय, 1000 आणि सी म्हणजे काय, 100. मग आपण काय करूया, घालूया 0 0 गेले, हा 0 गेलं, म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळतं, 50. असं आन्सर मिळालं ना की तुम्हाला ते इझी पडतं, काय लिहायचं आपल्याला आन्सर काय येणार आहे. फक्त हे रूल लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळी हे करताना. आता इथे काय दिलं बघा, m + d / l दिलं, m + d दिलं. आपण काय करायचं असतो, गुणाकार भागाकार पहिल्यांदा करायचं असतो. मग मी काय करतो, आपण डी माहिती आहे आपल्याला, डी किती आहे, 500 आहे, भागिले एल म्हणजे आपलं 50 झालं. ह्याचं जर आन्सर बघितलं तर 5 - 5 आन्सर काय येतं, 10 येतं. ह्याचं आपलं 10 मिळालं. आणि एम म्हणजे आपल्याला माहिती आहे, 1000 - 1010 म्हणजे आपलं काय येणार सांगा, 1010 आहे. 1000 आपल्याला माहिती आहे, 1000 एम दिसणार आणि 10 पुढे काय करणार, एम एक्स दिसणार. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करायचं, रेग्युलर आपण जसं करतो ना तसं करून घ्यायचं, पण जनरली आपल्याला ते एकदम सोपं पडतं. आता इथे जर बघितलं तर सी एम आहे, सी एम म्हणजे काय, तर पहिल्यांदा मोठा नंबर बघायचा, मोठा नंबर कुठला आहे, समजा 1000 आहे, एम म्हणजे आपला 1000 आणि त्याच्यातनं आपण सी वजा करतो. या बाजूला लेफ्ट साईडला लिहिलं म्हणजे 100 वजा करणार, म्हणजे आन्सर काय येणार त्याचं सांगा, 900. नंतर 400 द्यायचं आहे. आपण बघा 4 लिहिताना काय करायचं, पुन्हा 5 - 1 करायचं. तर आपल्याला काय करावं लागेल, 500 घ्यावं लागेल. 500 आपले किती आहे सांगा, डी आहे. आणि त्याच्यातनं आपण काय करू शकतो बघा, इथे करू शकतो काय बघा, डी मधनं सी वजा करू शकतो का, करू शकतो. कारण काय ते बघा, सी मधनं सी हे नंबर आपण डी आणि एम मधनं वजा करू शकतो. त्यामुळे मी काय लिहिलं इथे बघा, डी म्हणजे 500 - c म्हणजे 100 म्हणजे आपले काय आले, 400 झाले. नंतर हा घ्यायच्या मग तुम्ही हा घेतो, 99 आपल्याला असं लिहिता येणार नाही. समजा आपण सी
आणि आय लिहिला, मग अशी सांगितलं मी मला तर व्हॅलिड नाही आहे, कारण आय हा आपण व्ही आणि एक्स मधून वजा करू शकतो. मग आपण काय करणार आहे तर 99 साठी काय करणार आहे, पहिल्यांदा 90 लिहूया आपण. 90 लिहिण्यासाठी आपण काय करू शकतो, सी तेव्हा सी मधून एक्स वजा करू शकतो 90 झाले. आणि आपल्याला काय पाहिजे, 99 पाहिजे. 9 आपल्याला कसे मिळणार आहे, म्हणजे आपलं काय आलं, हे पहिल्यांदा 90 झाले आणि पुढे 99 हे आपलं काय झालं, नंबर झाला. 102 तर एकदम इझी आहे बघा. आपण काय करणार, सी आर आर 100+10. नंतर हा प्रॉब्लेम काय बघा, तर आपल्याला चार असे नंबर दिलेले आहेत, 1, 5 हे आपले 50 झाले आणि 10, आणि त्याच्यापासून आपल्याला छोट्यात छोटा नंबर बनवायचा आहे. तर पहिल्यांदा छोट्या छोट्या नंबर बनवताना काय करायचं, ह्याच्यातला मोठ्यात मोठा नंबर कुठला आहे, यल आहे, तर तो आपल्याला एक कुठेतरी घ्यावाच लागेल. आता यल पासून आपण काय बनवू शकतो, तर एक 50 झाला, 50 पेक्षा कमी बनवू शकतो. 50 पेक्षा कमी बनवण्यासाठी आपण बघितलं तर एल आहे बघा, इथे एल आपण कशा एक्स हा एल मधनं मायनस करू शकतो, म्हणजे आपण काय करू शकतो, इथे मायनस करू शकतो, मायनस झालं. आता आणि काय मायनस करता येईल का, नाही. समजा मी व्ही आणि आय लिहिला तर काय झालं, सांगा हे काय झालं, 40 झालं, 46 झालं. पण त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला छोटा मिळू शकतो का, मिळू शकतो. मग मी काय करतो, 44 झाला. 44 पेक्षा सुद्धा छोटा मिळू शकेल का बघा, मिळणार नाही. आणि कुठला मिळू शकतो, एल वन एक्स गेले 40 झाले, 44 त्याच्यापेक्षा छोटा आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे एक कायम लक्षात ठेवायचं, रोमनमध्ये तसं काय मोठं काय नाही आहे. जर तुमचं तुम्हाला परफेक्ट समजलं, म्हणजे पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा प्रत्येकाने, ह्याच्या साह्याने तुम्ही कुठलेही रोमन अंक काय करू शकता, इझिली काढू शकता. अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही बनवा आणि तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा.